नमस्कार, आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि खऱ्या अर्थाने नवीन वर्षाची सुरुवात आपण एखाद्या संकल्पातून करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देशावर संपूर्ण जगावर करोना व्हायरसचं जे संकट ओढावलेलं आहे आणि त्याला मात देण्याकरता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे प्रयत्न करत आहेत। त्यांच्या प्रयत्नांना जर आपण सर्वांनी साथ दिली तर खऱ्या अर्थाने यश मिळेल। त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका ज्या ज्या सूचना देतात त्या सूचनांची जर आपण अंमलबजावणी केली तर निश्चित स्वरूपात करोनावर मात करण्यात ह्या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला यश मिळेल। त्यामुळे आपल्या साथीची गरज आहे आणि म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आज सर्वांनी संकल्प करूया करोनावर मात करण्याकरता, करोना व्हायरसवर मात करण्याकरता, या आपत्तीवर मात करण्याकरता आपण सर्वांनी ज्या ज्या सूचना आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी, आदरणीय मुख्यमंत्रीजींनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचनांची काटेकोरपणे पालन करायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला सहकार्य केलं पाहिजे। आपण सर्वांनी आपल्या घरीच राहून मीच माझा रक्षक हा जो संकल्प गुढीपाडव्याच्या दिवशी राज्य सरकारने केलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावे, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, आपल्या आरोग्याच्या बरोबर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची भी काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या शहराची, आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची पण आपण काळजी घ्यावी। हेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो। म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र विनंती की गुढीपाडव्याच्या ह्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने करोना व्हायरसवर आणि ह्या आपत्तीवर मात करून, ज्यावेळी आपण ह्या आपत्तीवर मात करून त्यावेळीच खऱ्या अर्थाने आपण ती विजयाची गुढी उभारू शकतो। म्हणून या आपत्तीला सामोरं जाताना आज उद्या आपण संकल्प करूया की राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करू, हा एक संकल्प करावा आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा संकल्प सिद्धीस न्यावा। धन्यवाद।